नमस्कार मधू या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आज आपण झटपट भाजी बनवणार आहोत पूर्वतयारी केली तर ही भाजी झटपट तयार होते कढई गरम करून त्यात मी तेल टाकलेलं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यायचं आहे जिरे मोहरीची फोडणी करायची आहे कांदा बारीक चॉप करून तो टाकायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यात खडे मीठ टाकायचे साधारण अर्धा चमचा आणि ते पण फ्राय करून घ्यायचं आहे मग कांदा छान भाजला की त्यात मग कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याने भाजीला छान स्वाद येतो लसूण आलं खोबरं कोथिंबीरची मी पे पेस्ट केलेली आहे ती साधारण दोन ते तीन चमचे मी टाकलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून तो पण फ्राय करून घ्यायचा आहे आत्ता मा मार्केटमध्ये मटार अवेलेबल आहेत तर मटार पण मी वापरते भाजीसाठी आणि मी फ्लॉवर घेतलेला आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात ठेवलेला तो निथळून मी त्यात टाकते आता छान फ्राय करून घ्यायचा आहे साल काढून बटाटे घेतले आहेत साधारण दोन ते बारीक चिरून घ्यायचे लाल तिखट हळद थोडा गरम मसाला आणि आपला सिक्रेट किचन किंग मसाला टाकायचा आहे कसुरी मेथी टाकायची आहे आणि सर्व भाजी छान फ्राय करून घ्यायची आहे भाजी हलवताना तळापासून हलवायची आहे म्हणजे ती करपत नाही एक पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि त्या पाण्याच्या वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे एक ताट ठेवून साधारण दहा दहा मिनटं आपण मंद गॅसवर ठेवणार आहोत साधारण अर्धा ग्लास पाणी ताटात मी ओतून ठेवलेलं आहे पाणी ठेवणं महत्त्वाचं आहे म्हणजे भाजी करपणार नाही दहा मिनटानंतर भाजी तयार झालेली आहे आणि कलर न घालता तिकटाच्या कलरवरच भाजीला छान वा कलर आलेला आहे ही भाजी आपण चपाती फुलकेबरोबर खाऊ शकतो खूप टेस्टी अशी आपली भाजी बनलेली आहे मंडळी तुम्ही देखील नक्की करून बघा Namaskar. Seeing eyes of mine, you see. There are no trees inside of me. In these desert, that I can look at you.